गुड मॉर्निंग मित्रांनो, आज निघत आहोत आम्ही शनिशिंगणापूरवरनं अमरावतीकडे. आता आमचा परतीचा प्रवास आहे. काल इथे थांबलो होतो आम्ही. श्री शनिश्वर देवस्थान ही धर्मशाळा आहे. 5 नंबरमध्ये थांबलो होतो आम्ही. थोडं बेटर होतं इथं. 300 रुपयामध्ये 2 बेडची आम्हाला एक रूम मिळाली. तर आम्ही इथेच थांबलो. आता निघत आहो आपण अमरावतीकडे. आजचा थोडासा लांब प्रवास आहे, कारण जवळपास 400 किलोमीटरच्या वरच होईल. 410-420. तर निघत आहो आपण शनिशिंगणापूरवरनं अमरावतीला. बाईक्स मी क्लीन करून ठेवलेली आहे, बॅग्स वगैरे बांधलेले आहेत. तर आता 5 मिनटामध्ये एक दर्शन घेऊन घेतो. गर्दी वगैरे नाही आहे, सूरज जाऊन आलेला आहे. 5 मिनटामध्ये दर्शन घेतो आणि तुम्हाला भेटतो मी एकदम बाईकवरती रोडने. चला मग भेटूया. छान वाटत, थंडी आहे इकडे. म्हणजे रात्री आम्ही जेवण करायला गेलो, अतिशय थंडी होती. कारण इकडे सगळे हिरवळच आहे म्हणा, त्याच्यामुळं थोडी जास्तच असेल. ऊसाचे मळे वगैरे हे ऊस चाललेलं आहे बंडीमधून. आपण इथून घोडेगाव 5 किलोमीटर. सूरज पुढे आहे. गावामध्ये आम्हाला काल जेवणाचे काही हॉटेल वगैरे घेतले नाही. तिथे मोजकेच दोन होते. तिथे आम्हाला काही आवडलं नाही. ते सुरटलं म्हटलं चल आपण बाहेर जाऊ थोडंसं. आम्ही इकडे आलो होतो. याच रोडवरती आहे, 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती हॉटेल आहे. छान होते टेस्ट वगैरे. तर अरे आम्हाला येतानाच ते दादा भेटले होते, या म्हणे जेवायला. भेटलं नक्की येऊ. गेलो होतो मग आम्ही संध्याकाळी, तिथेच गेलो होतो. टेस्ट वगैरे ठीक होती, साधारण ठीक होती. क्वालिटी चांगली आहे त्यांच्याकडे. जो 200 काहीतरी रुपये आमचं बिल झालं होतं. एक भाजी घेतली होती आम्ही आणि 5 ते 6 पोळ्या घेतल्या होत्या. स्पीड ब्रेकर हॉटेल पोळ्या आहेत. ऊस तोडून झालेला दिसतो इकडे. व्ह्यू बघा तुम्ही. आज तर आपल्याला आता हे आज शेवटचा ब्लॉग राहील माझा जर्नीचा. इथेच आता हे सेमी महाराष्ट्र दर्शन, पूर्ण तर नाही, सेमी महाराष्ट्र दर्शन. म्हणजे आम्ही पूर्ण काही केलं नाही. महाराष्ट्र दर्शनमध्ये खूप काही येतं. थोडा आम्ही आता कवर करू. पुढच्या वेळेला नक्की पूर्ण कवर करायचं बघू, जितके जास्त होतील तितके. यावेळेनं कसं आमचं टाईमचं थोडंसं आम्हाला कमी पडलं. आम्ही शिर्डी कॅन्सल केलं, कारण की शिर्डीला गेलो असतो तर आज आम्हाला इथून निघायला दुपार झाली असती. हे हॉटेल आहे, हॉटेल तिथे आम्ही जेवण केलं होतं काल. श्रद्धा हॉटेल, श्रद्धा. तर इथून लेफ्ट सरळ घोडेगाव. We'll be right back.
पोचलेलो आहोत गोरेगाव। काल इथे काका भेटले होते आपल्याला, दादा एक छान माहिती सांगितली त्यांनी, तर लेफ्ट घेतलेला आहे मी तर औरंगाबाद हायवे। एका तासामध्ये जवळपास 1 ते 1.5 तास लागेल आम्हाला औरंगाबाद पोचायला। तर ठीक आहे मग, आता तुम्हाला मी समोर पुढेच भेटतो औरंगाबादच्या जवळपास। व्हिडिओ लंबा होऊन गेलेली असतो, चला ठीक आहे। तर देवगड आम्हाला रस्त्यामध्ये लागलं, इथून 3 ते 5 किलोमीटर आहे। आता अंदर काही जायचा विचार नाही आमचा, इथूनच आम्ही दर्शन घेऊन घेतलेलं आहे। जय श्री गुरुदेव दत्त पीठ, जय श्री गुरुदेव दत्त। पण आता इथनं निघतो आहे कारण की आज खूप लंबा प्रवास आहे, त्याच्यामुळे आम्ही अंदर चाललो नाही, कारण की अर्धा एक तास चालत जातो। थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आहेत आणि इथून निघत आहे। आता नाश्ता करायचा विचार नाही आहे, डायरेक्ट म्हटलं भाऊला, सुरेशला म्हटलं की डायरेक्ट जेवणच करू, तशी भेट झालेली होती नाश्त्याची। पण बघू म्हणजे औरंगाबादला जेवण वगैरे करून घेऊ, थोडंसं आधीच करून घेऊ थोडंसं, म्हणजे दुपारला कसं जेवण वगैरे केलं तर मग सुस्ती येते थोडीशी, झोपेचा प्रश्न होतो मग, त्याच्यामुळे म्हटलं आता आपण थोडंसं सकाळी 11:30-11:30 जेवणच करून घेऊ। ते दुपारी जर वाटल्यास भूक वगैरे लागली मला तर नाश्ता वगैरे करता येतो। बघू, छान वाटली तर छान मंदिर आहे म्हणजे अंदर, पण मी कधी अंदर गेलो नव्हतो, मागे एक वेळा आलो होतो मी इकडे, त्यावेळेस पण मला टाईम नाही होतं, मुंबईला चाललो होतो मी पुणेवरून, त्यावेळेस पण मी गेलो नाही। बघू आता नेक्स्ट टाईम कधी आलो तिथे नक्की जाईल। दत्त दत्त प्रभूचं मंदिर आहे वाटतं तिकडे, पुढे खूप पुढे गेलेलं आहे। मला बाईकमध्ये हवा पण चेक करावायची आहे, बाईकमध्ये हवा निघालो तेव्हापासून चेक वगैरे काही केली, वाटत आहे थोडीफार कमी आहे म्हणून। इकडे कार स्थावर हवेत अटकवतात काय माहिती, बाईक वेगन अटक येईल कार हवेत चालणार, हवेत उभी आहे चांगला सेटअप आहे, लोकांना आकर्षित करणार। मागे पण आपल्याला एक दिसली होती अल्टो होती, ती सेम ती अल्टो होती। जस्ट हायवेला आमच्या आता गोदावरी नदी आहे, आवाज येत असेल। गोदावरी नदीपाशी आम्ही थांबलेलो आहोत, सूरज ब्लॉक करतो आहे, दाखवतो मी तुम्हाला गोदावरी नदी देवगडच्या अगदी पुढे आहे। काका मस्त बोटमधनं जात आहे, वेगळीच बोट आहे ती, आणि पुढे बघू शकता तुम्ही ब्रिज वगैरे आहे, लोक थांबतात इथे आणि इकडनं पण आहे एक दुसरा पूल वगैरे आहे तिकडनं, छान होतं। 5 मिनिटे थांबलो आम्ही इथे, आता मी हेल्मेट वगैरे काही काढलं नाही, बस एक्झॅक्ट तुम्हाला इथून दाखवून देतो म्हटलं। आता पोचलेलो आपण औरंगाबादला, मी जस्ट इथं फ्युल भरायचं होतं मला आणि बाईक पण गरम झाली होती, तिला पण थोडा वेळ आता रेस्ट देऊया, 15 ते 20 मिनिटाचा एक ब्रेक घेऊ आणि पुढे बघू। एक हॉटेल आहे म्हणते साक्षी वगैरे, तिथे ते बघतो, टेस्ट चांगली आहे म्हणते तिची, बघतो आम्ही तिथे जाऊन जेवण कसं काय आहे। तर सुरेश पण बसलेला आहे तिकडे, शिवन बाईक खाली होतं, फोन वगैरे लावतो आहे तो। जस्ट माझ्या मागे HPचा फ्युल पंप आहे, जवळपास औरंगाबादवरनं 10 ते 15 किलोमीटर वरती आहे। तर ठीक आहे, आता इथून आता जालना, जालनावरनं पुढे
बघूया कोणता रूट घेतोय तर आम्ही. तर भेटतो मग तुम्हाला आम्ही बाईकवरती. तर आपण निघालो आहोत आता जालन्याच्या बाहेर. जालन्याच्या पोचलो मी आता रोडवरती. ते काय दाखवा म्हटलं बायपासवरती. अडीच वाजलेले आहेत. मधात जेवण पण केलं होतं आम्ही. तिकडे थांबलो होतो. तिथे काही व्हिडिओ वगैरे नाही बनवला. जेव्हा आता जालन्यातून बाहेर निघालो आहे सिंदखेड राजा रोड. आता इकडनं जवळपास आम्हाला 4 ते 5 तासाचा वेळ दाखवतो आहे गुगल मॅप. बघूया आता किती वेळ लागतो. तर इकडे ते जिजामातेचं आईचं गाव आहे जिजामाता. तीन दगड राजा. बघूया वेळ भेटला तर थांबू तिथे थोडा वेळ. एक गणपतीचं मंदिर पण लागतं इकडे. आता वेळ नाही आहे त्यामुळे आपण थांबू नाही. अरे बघ हे बघा काय ओव्हरटेक करतात त्याला. समोरून बाईक येत आहे तरी जालन्यामध्ये श्री दत्त आश्रम मी अंदर कधी पाहिलं नाही आहे. मी काही अंतरावरती एक हे मंदिर आहे गणपतीचं. बघूया तर बघ थोडासा चहा वगैरे घ्यायचा आहे. पुढे पुढे देऊळगाव राजा वगैरेला थांबू. स्पीड ब्रेकर दिसत पण नाही भाऊ. हे माझ्या पट्टे पण नाही म्हणजे रात्री जेवढे धाम उडतात गाडी. दिसला तर बरं नाही तर गेली. एकदम झटका पडतो. त्याला छान रोड आहे. आज रोड तर चांगलेच भेटले आम्हाला. रोडची आम्हाला कंप्लेंट जास्त होती. स्पीड पण चांगली मेंटेन झाली आमची. सकाळीच निघालो आम्ही 10 वाजता शनिशिंगणापूरवरून. 9 ते 10 निघालो. थोडा वेळ झालेलाच होता म्हणून. महाराष्ट्र दर्शन सिरीज हे आता इथे संप. कारण की मी घरी ब्लॉग एंड करू शकेल नाही करू शकेल मला माहिती नाही सिच्युएशन पाहून. तर गेला तर काही मी त्याच्यात टाईम पाहून. हां पण आता हे इथंच महाराष्ट्र दर्शन सिरीज संपली. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सूरजचं पण चॅनल सबस्क्राईब करा आणि माझं पण चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. गर्दी झालेली आहे, खूप त्रास झालेला आहे मला. आणि कंटिन्यू आम्ही शनिशिंगणापूरपासून बाईक चालवत आहे. जवळपास सकाळी 8 ते 9 वाजता आम्ही निघालो होतो शनिशिंगणापूरवरनं. आता पूर्ण बॉडी आमची खुलून गेलेली आहे. पण मी तर फायनली एक ब्रेक घेऊन घेतला कुठे फ्रेश वगैरे होऊ आणि आपण अमरावतीला निघू. तर कसा वाटला तर नक्की कळवा. आणि आम्ही ह्या ब्रेकमध्ये जास्त बोलवलेला आहे कुठगाडी भजे त्याची सॉरी खेकडा भजे जे आम्ही खाल्ले होते सुनील सोलापूर
सोलापूरच्या पुढे सुधीर रेस्टॉरंट. आता याला आपण तिकडे खेकडा भाजी पसरत घेऊ, तिकडे पोटाडी चालू झालेली आहे. कशी वाटली तर नक्की कळवा आणि बघू पुढील नेक्स्ट ट्रीप कधी होते तर बघू असं काय बघतो. एक ट्रीप पुन्हा करायची आहे आता एखादा जवळपासचा आम्ही ब्लॉग वगैरे टाकून सांगून वगैरे घेत जाऊ एखाद्या वेळेस. तर ठीक आहे, हा ब्लॉग आता इथे समाप्त करतो.